विदर्भामध्ये दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यातल्या 5 मतदारसंघामध्ये मतदान होते आहे. विदर्भातल्या पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याच्यावरून एक असा अंदाज स्पष्टपणे दिसायला लागला की ग्रामीण भागामध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात लोक बोलतात आणि प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाच्या भावाच्या संदर्भात त्यांच्या त्या लोकांमध्ये शेतकरी लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय होणार, दुसरा टप्पा नेमका कसा असणार हे आपण समजून घ्यायला हवे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्धा, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर बुलढाणा आणि अकोला या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती आहेत आणि या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भाजपचा प्रचार आक्रमक होता, मोदींच्या सभा झाल्या, इतर नेत्यांच्या सभा झाल्या, पण त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फार कमी सभा पूर्व विदर्भात झाल्या. पश्चिम विदर्भात मात्र चित्र वेगळं आहे, दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही सभा मोठ्या प्रमाणावर तिकडे होत आहेत. आणखी प्रचारासाठी 2 दिवस आहेत आणि 26 मतदान आहे. वर्धेमध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्याविषयीची नाराजी थोडी दिसून येते आहे. वर्धेमध्ये नेहमी जातीय समीकरणे खूप चालतात, कुणबी विरुद्ध तेली अशा पद्धतीची, पण यावेळेस त्याला जोड मिळाली आहे ती त्यांच्याविषयीच्या नाराजीची आणि त्याचा फायदा अमर काळेंना होताना दिसतो आहे. आणि हे लक्षात आल्याबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्धेकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. अमर काळे आणि तडस यांची तुलना होऊ शकत नाही, पण अमर काळेही तसे कसलेले उमेदवार म्हणून आता समोर येत आहे आणि मुळात तिथे अनेक भागांमध्ये लोकांनीच त्यांची उमेदवारी हाती घेतल्याचं चित्र आहे. यवतमाळमध्ये राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशी लढत आहे आणि या लढतीमध्ये सुरुवातीला संजय देशमुख खूप समोर होते, कारण राजश्री पाटील यांची उमेदवारी खूप ऐनवेळी शेवटच्या क्षणी जाहीर झाली, पण आता तिथे चुरशीची लढत दिसते आहे आणि राजश्री पाटील यांनी बऱ्यापैकी प्रचारात जान आणली आहे आणि त्यांच्या बाजूने स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही प्रचाराच्या मैदानात आहेत. त्या तुलनेमध्ये संजय देशमुख हे महाविकास आघाडीमध्ये एकटे पडल्यासारखे दिसत आहेत. काँग्रेसचे नेतेही मनापासून प्रचाराने त्यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाही. उद्धव ठाकरे गटाचे नेते पण फार प्रचारात सहभागी होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रचार थोडा मागारला आहे. यवतमाळ हे शेतीच्या प्रश्नाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं केंद्र आहे आणि सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर जो शेतकऱ्यांमध्ये रोष आहे तो लक्षात आल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी परवा राळेगावच्या सभेमध्ये आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ अशा पद्धतीचं सूचक विधान करून ही निवडणूक एकतर्फी होणार नाही याची काळजी घेतली आहे. सर्वाधिक लक्षवेधी लढत ही अमरावतीची राहणार आहे आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध सर्व अशीच लढत आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामागची कारणं काय होती वगैरे याच्यावर बरीच चर्चा झाली आहे, पण बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश भूप आणि नवनीत राणा अशी जी तिरंगी लढत सुरुवातीला दिसत होती ती आता तिरंगी राहिली नाही, ती थेट लढत झाली आहे. दिनेश भूप फार समोर जाताना दिसत नाही आणि दलित, मुस्लिम आणि कुणबी अशा DMK हा फॅक्टर तिथे जरा काम करताना दिसतो आहे आणि बळवंत वानखेडे त्या तुलनेत समोर आहे. नवनीत राणांच्या प्रचारामध्ये महायुतीचे सगळे नेते हिरडीनी सहभागी होत आहेत हे खरं आहे, पण मनापासून प्रचार करणारे फार कमी आहेत आणि ग्रामीण भागातल्या असंतोषाचा फटका नवनीत राणांना बसू शकतो. मेळघाट आणि अचलपूर या 2 मतदारसंघामध्ये बच्चूकडूंची चांगली पकड आहे. तिकडे समजा दिनेश भूप यांनी चांगली मतं घेतली, गेल्यावेळी तिथे नवनीत राणांना बरी मतं मिळाली होती, तर दिनेश भूप हे नवनीत राणांसाठीच अडचणीचे ठरू शकतात.
कोणत्याही स्थितीत तिथली लढत राणाविरुद्ध सर्व अशी आहे आणि त्यात राणांची कसोटी पणाला लागली आहे. अकोल्यामध्ये तिरंगी लढत आहेत. प्रकाश आंबेडकर वंचितचे, त्याच्यानंतर काँग्रेसचे अभय पाटील आणि अनुप धोत्रे भाजपचे. या तिरंगी लढतीमध्ये दरवेळेस सारखा निकाल लागतो की यावेळेस समीकरणं बदलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याचं कारण असं की अभय पाटील हा तगडा उमेदवार काँग्रेसने दिला आहे आणि तिथे जवळजवळ एक 3.5 लाखापर्यंत मुस्लिम मतदान आहे. ते मतदान पहिल्या टप्प्यातला जो कल लक्षात आला ते जर काँग्रेसकडे गेलं, ते वंचितकडे गेलं नाही, तर काँग्रेसला फायदा होईल आणि त्याची विभागणी जर झाली तर त्याचा फायदा भाजपला मिळेल आणि भाजप ती आरामात जागा जिंकू शकेल असं सध्याचं चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अभय पाटील खूप सक्रिय होते. मनोज जरांगे सोबत सुद्धा ते होते. पण तिथे कुणबी मराठा असा वाद फार दिसत नाही. त्याच्यामुळे कुणबी मराठा मतांचं विभाजन हे दोन पक्षात होण्याची शक्यता जास्त आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये. आणि त्या तुलनेमध्ये दलित आणि मुस्लिम मताचं विभाजन कुणाच्या पत्त्यावर पडते याच्यावर तिथला निकाल अवलंबून राहणार आहे. बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर शेतकरी संघटनेचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, त्यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली असली तरी खरी लढत ही प्रतापराव जाधव शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर यांच्यातच आहे. आणि तिथे आश्चर्यकारकरित्या खेडकरांचं पारडं थोडं जड दिसते आहे. प्रतापराव जाधव तिसऱ्यांदा रिंगणात आहेत आणि त्यांच्याविषयीची नाराजी प्रचारात दिसून येते. तिथे पण ग्रामीण भागात लोकांची नाराजी विद्यमान सरकारविरुद्ध आहे आणि त्याचा फायदा खेडकरांना होताना दिसतो आहे. तुपकरांनी समजा तुपकर नेमकी कोणाची मतं घेतात, ते सत्तेच्या विरोधात लढणारे एक लढवय्य नेते आहेत आणि ते जर त्यांनी जर प्रतापराव जाधवांची मतं खेचली तर त्याचा फायदा खेडकरांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सध्या तरी तिथे पारडं खेडकरांचं जड आहे. दुसरा टप्पा हा या सगळ्या कारणांमुळे रंजक ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात जो डीएमके फॅक्टर विदर्भात खूप गाजला तोच डीएमके फॅक्टर नेमका कसा या टप्प्यात काम करतो हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.